आणि बुलेटिनच्या सुरुवातीला टॉप 18 व्हायरल बातम्या पाहूयात। बिल गेट्स यांच्या चपाती बनवण्याचा व्हिडिओने सोशल मीडिया युजर्सचं लक्ष वेधून घेतलं। हिटलर आणि बिल गेट्स यांनी पीठ मळण्यापासून सुरुवात केली, त्यानंतर पीठाचा गोळा करणं आणि मग त्याची चपाती करून ती भाजणं आणि खाणं, इथपर्यंत सगळं काही त्यांनी केलंय। बॉलिवूड अभिनेत्री नवराचा बेली डान्स असो किंवा ब्रेक डान्स, चाहते नेहमीच कौतुक करत असतात। मात्र या अभिनेत्रीला आता एका लहान मुलानं टक्कर दिली आहे। हाय गर्मी या गाण्यावर त्यानं जो काही डान्स केलाय तो पाहून तर खुद्द नवराला देखील घाम फुटेल। या मुलाच्या डान्स स्टेप्स पाहून तुम्ही सुद्धा थक्कच व्हाल। एका संस्कारी विद्यार्थ्यांचा व्हिडिओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे। शाळकरी मुलगा आपल्या शिक्षिकेच्या पायावर फूल ठेवत त्यांचा आशीर्वाद घेताना दिसतोय। मग शिक्षिका विद्यार्थ्याला आशीर्वाद देत असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळतंय। एका महाकाय मगरीचा व्हिडिओ समोर आलाय। यात मगर माणसाच्या मागे धावताना दिसतीये। मगरीला पळताना पाहून नेटकरी देखील थक्क झाले। प्राण्यांच्या शिकारीच्या थराराचे व्हिडिओ इंटरनेटवर देखील धुमाकूळ घालताना दिसतात। अशातच आणखी एक शिकारीचा व्हिडिओ समोर आलाय। शेतात असणाऱ्या सशावर गरुड झेप घेत आहे, मात्र ससा उंच उडी मारत स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो। मासेमारीचे अनेक व्हिडिओ आपण पाहिलेत, मात्र आता एक मनोरंजक व्हिडिओ समोर आलाय ज्यात एक व्यक्ती छोट्या तलावात प्रवेश करताच मोठे मासे त्या तलावातून उडी मारत आहे। ड्युटीवर असलेला एक पोलीस हवालदार रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या एका दुकानात उघड्यावर दारू पिताना दिसत आहे। धक्कादायक बाब म्हणजे हा पोलीस दारू पितानाचा व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीलाच पोलीस दमदाटी करताना व्हिडिओ दिसतोय। मेट्रोमधून जाणाऱ्या तरुणाला उंदिरानं झोपेतून खडबडून जागा केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे। मेट्रोमध्ये झोपलेल्या व्यक्तीच्या शरीरावर उंदीर मामा धावू लागल्यानं व्यक्तीची झोपमोड झाली। दरम्यान हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। तैवानमधील चेन सॅन युआन यांना त्यांच्या नातवानं द पोकेमॉन गो या खेळाची ओळख करून दिली होती। हे आजोबा आपल्या सायकलवर 64 फोन लावून पोकेमॉन गो हा गेम खेळतात। त्यांना द पोकेमॉन गो ग्रँडपा म्हणून ओळखलं जातं। भराडी देवीच्या जत्रेला मुंबई आणि ठाण्यातले चाकरमानी कोकणात जातात। कराचीच्या चांद नवाबच्या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर अस्सल व्हिडिओ तयार करण्यात आलाय। कराचीच्या चांद नवाबची ही कोकणी आवृत्ती सोशल मीडियावर धुमाकूळ घालतीये। भराडी देवीच्या दर्शना गेलेल्या भाविकांची गर्दी वाढत चालली। बाप्पाशी चाल की ना चल मुंबई सून अंगणवाड जत्रेक भराडी देवीच्या दर्शना गेल्या भाविकांची गर्दी। मुंबई सून मालवणा अंगणवाडीच्या जत्रेक भराडी देवीच्या दर्शना गेल्या भाविकांची गर्दी वाढत चालली। 4 फेब्रुवारी 2023 ला ठरली जत्रेची तारीख। एका नवरदेवाचा नाचतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। नवरदेवाच्या भन्नाट डान्स स्टेप्स न सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय।
आणि कर्जत मधून एक बातमी येते आहे, कर्जत शहरातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौकातल्या रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेला आग लागली आहे। पहाटे 4 ते 5 दरम्यान ही आग लागल्याची माहिती मिळते आहे। आग इतकी भीषण होती की आगीत संपूर्ण शाखा जळून खाक झाली आहे। अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं तरी बँकेचं मोठं नुकसान झालंय। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय, मात्र लोकांकडून संशय देखील व्यक्त केला जातोय। कर्जत शहरातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौकातल्या रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेला पहाटे 4 ते 5 दरम्यान भीषण आग लागली आणि ही आग इतकी भीषण होती की आगीत संपूर्ण शाखा जळून खाक झालेली आहे। आणि आता मनोरंजन विश्वातील टॉप 18 बातम्या पाहूयात। बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कृती सेनन सध्या शेजादा या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहेत। नुकतंच सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान कार्तिकनं कृतीसोबत आग्र्याच्या ताजमहालाला भेट दिली। त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। त्यांची केमिस्ट्री देखील चाहत्यांच्या पसंतीस ठरली आहे। राखी सावंत आणि तिचा पती आदिल दुर्रानीचं चांगलंच चाललंय, तरी चाललंय तरी काय असा प्रश्न चाहत्यांना पडलाय। राखीनं मीडिया समोर येऊन मला श्रद्धा वालकर प्रमाणे फ्रीज मध्ये जायचं नाही म्हटलंय, तर मलाही सुशांत सिंग राजपूत व्हायचं नाही असं म्हणत आदिलनं राखीवर आरोप केले। उर्फी जावेद कायम चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते। आता पुन्हा एकदा तिनं टीम मधल्या मुलीबरोबर विचित्र कृत्य केलंय। एका व्हिडिओ मध्ये उर्फीनं मुलीची हेअरस्टाईल करत केल्याचं दिसतंय। दरम्यान उर्फीला यावेळी राग अनावर होतो तेव्हा हेअरस्टाईलिस्टच्या तोंडावर पाणी ओतते, शिवाय दुसऱ्या सेकंदाला उर्फी जोरात हसू लागते, त्यामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे। बॉलिवूडमधील बहुचर्चित कपल कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा 6 फेब्रुवारीला विवाह बंधनात अडकणार आहेत। या दोघांच्या लग्नाची सध्या जय्यत तयारी सुरू आहे। कियारा तिच्या कुटुंबियांसह जैसलमेर मध्ये पोहोचली आहे। गदर एक प्रेम कथा या चित्रपटाच्या सिक्वेलची सध्या चांगली चर्चा आहे। गदर 2 मध्ये पुन्हा एकदा सनी देओल आणि अमीषा पटेलची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे। या चित्रपटातील एक सीन लीक झालाय। मुसाफिर जाने वाले नहीं फिर आने वाले। लोकप्रिय दिग्दर्शक विशाल भारद्वाजच्या फुरसत या शॉर्ट फिल्मचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। ट्रेलरमध्ये ईशान खट्टर आणि वामिका गब्बीच्या अभिनयाची जादू पाहायला मिळते आहे। या शॉर्ट फिल्मची खासियत म्हणजे सिनेमाचं शूटिंग हे मोठमोठ्या कॅमेऱ्यानं न करता iPhone 14 Pro मध्ये करण्यात आलंय। आपका भविष्य खूप ज्यादा अच्छा नाही आहे, ये क्या है? दूरदर्शन। अभिनेत्री सायली संजीवने नुकतंच रॉयल लुकमध्ये फोटो सोशल मीडियावर शेअर केले। सायलीनं नाकात नथ, दागिने आणि गजरा असा अशा लुकमधील फोटो शेअर केलेत। सायली संजीवच्या या मराठमोळ्या लुकला चाहत्यांची पसंती मिळत असून या फोटोशूटवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय। आणि एक सविस्तर मध्ये बातमी पाहूयात। काल रात्री ठाणे पूर्व इथल्या खाडीत एक दाम्पत्य सर्रासपणे पिशव्या भरून निर्माल्य टाकत होतं। ठाणे महानगरपालिकेनं निर्माल्य कलशाची व्यवस्था केली आहे, मात्र कलशात निर्माल्य न टाकता हे दोघे उद्धटपणे उत्तर देत प्लास्टिकच्या पिशव्यांसकट निर्माल्य खाडीत टाकत होते। या दोघांना इथल्या कर्मचाऱ्यांनी विरोध केला, मात्र या दाम्पत्यानं उलट कर्मचाऱ्यांशी संवाद घातला। जर मी तुम्हाला बोललो आता ना तुम्हाला बोललो तुम्ही रिटर्न देऊ शकतो लावू शकतो तुम्हाला। मैंने वहां से परमिशन लिया फिर मैं यहां पे आई। कोणी परमिशन दिली? वो बैठ में आपके स्टाफ के। आइए। कोणी परमिशन दिली? आपके स्टाफ के। आपके स्टाफ के परमिशन दिली? आपके स्टाफ के। मैडम
कम विथ मी. परमिशन दिले आला तुम्ही? यस आस्क हिम. परमिशन दिया था ना? परमिशन दिली तुम्ही? आपने बोला ना मुझे, मैंने आपसे बोला ना कि हार्मफुल डालना है. प्लास्टिक देखिए ना, मैंने सारी प्लास्टिक. अरे पण तुम्ही ये टाकाल, ये फल तुमचं किती आहे? तुम्हाला बिल. आणि एक ब्रेकिंग बातमी येते. कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये एका कैद्यानं दुसऱ्या कैद्यावर हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये कैद्याचा मृत्यू झालाय. सतपाल सिंग जोगेंद्र सिंग कोठडा असं या मृत कैद्याचं नाव आहे. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडलेली आहे आणि या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आणि राज्यातील टॉप 18 बातम्या आता पाहूयात. कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलंय. अनेक ट्रेन्स 4 तास उशिरानं धावत आहेत. भराडी देवीच्या यात्रेसाठी सोडण्यात आलेली ट्रेन देखील उशिरानं धावत आहे. आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक आहे. यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर निघताना लोकलचं वेळापत्रक पाहूनच बाहेर पडावं. माटुंगा मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात आलाय. 7 फेब्रुवारी पासून बेलापूर ते मुंबई वॉटर टॅक्सी प्रवास सुरू करण्यात येणार आहे. अवघ्या 30 मिनिटात बेलापूर ते मुंबई असा प्रवास करता येणार आहे. यामुळे वाढत्या वाहनांमुळे होणारं प्रदूषण देखील कमी करण्यासाठी ही मदत होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा विविध केंद्रांवर सुरू होत्या. मात्र कृती समितीनं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारल्यामुळे परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या परीक्षा उद्यापासून होणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा सोमवारपासून नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बहिष्कारामुळे सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. आता मात्र या वेळेत होणार असल्याची माहिती विद्यापीठ मंडळाच्या संचालकांनी दिली आहे. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत. मुंबईतलं प्रदूषण करण्यासाठी पालिकेमार्फत मुंबई स्वच्छ हवा उपक्रमाअंतर्गत 7 योजनांची घोषणा करण्यात आलेली आहे. पालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबई वायू प्रदूषण नियंत्रण कृती योजना आखण्यात आलेली आहे. सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा सोमवारपासून नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत. विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षा काळावर बहिष्कार टाकला होता. मात्र सरकारच्या आदेशानंतर परीक्षा नियोजित वेळेतच घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. भारतीय रेल्वे चलित UTS मोबाईल ॲप सध्या प्रवाशांच्या रोषाचं कारण ठरत आहे. या ॲपमधील सुविधा मराठीत उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. मात्र त्यांच्या भाषांतरात मराठीचे वाभाडे काढण्यात आले. बुक आणि ट्रॅव्हल पेपरलेस यासाठी पुस्तक आणि प्रवास असं भाषांतर, तर बुक आणि प्रिंटचं भाषांतर पुस्तक आणि मुद्रित असं करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता संताप व्यक्त होतोय. राज्यामध्ये जातीवाचक वस्त्यांची नावं प्रतिगामी असल्यानं राज्य सरकारनं ती नावं बदलण्याचा निर्णय घेतला होता. समाज कल्याण विभागानं या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर नागपूर विभागातील 469 पैकी 391 जातीवाचक नावं बदलत या वस्त्यांना आता नवी नावं दिलेली आहेत. 7 फेब्रुवारीपासून बेलापूर ते मुंबई वॉटर टॅक्सी प्रवास सुरू केला जाणार आहे. अवघ्या 30 मिनिटात बेलापूर ते मुंबई असा प्रवास करता येणार आहे. यामुळे वाढत्या वाहनांमुळे प्रदूषण कमी होण्यासाठी मदत होईल. औरंगाबादमध्ये W20 परिषदेसाठी स्मार्ट सिटीच्या प्रशासनानं आता पुणे महानगरपालिकेकडनं 10 ई-बस भाडे तत्वावर मागवल्या. 10 बससाठी एका दिवसाला 2,13,750 रुपये द्यावे लागणार. पंढरपूर रनर्स असोसिएशनच्या वतीनं पंढरपूर हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या स्पर्धेमध्ये 4,000 रनर्सचा सहभाग होता. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
धुळे शहरामध्ये हिट धुळे फिट धुळे या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या स्पर्धेला क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित यावेळेला गिरीश महाजन यांनी झुंबा डान्स केला। महाजन यांनी ठेका धरल्याचं पाहताच आमदार जयकुमार रावल आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी सुद्धा मंचावर झुंबा डान्स केला। धुळ्यातल्या विहिरींमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असताना सुद्धा विजेच्या लपंडावामुळे पिकांना पाणी देता येत नाहीये, त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करून किमान 8 तास वीज द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। चंद्रपूरचा सुपर किड 5 वर्षीय चित्रांश याचं शहरभर कौतुक होतंय। महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची माहिती तो सहजपणे सांगतो, यासोबतच राज्यांची राजधान्यांची आणि 247 देशांची नावं देखील तो अथक सलगपणे सांगतो। त्याच्या या क्षमतेचं सध्या कौतुक होत आहे। इगतपुरीतल्या घारगावात अंधश्रद्धेचा कळस पाहायला मिळालाय। भूताटकी केल्याचं सांगत 8 ते 10 कुटुंबांना घर सोडून जाण्यास भाग पाडण्यात आलं। एका कुटुंबातल्या मुलाचं प्रदीर्घ आजारात निधन झालं होतं। बोंदूबाबानं भूताटकीमुळे निधन झाल्याचं सांगितल्यानं पाड्यावरचे लोक आता स्थलांतर करतायत। नवी मुंबई महानगरपालिकेनं 10 वर्षांपूर्वी स्कूल विजन ही संकल्पना राबवली, मात्र याच विजनवर आता आजही प्रश्न उपस्थित होत आहेत। नक्की ही संकल्पना कुणासाठी होती असा प्रश्न बोनसरी इथले रहिवासी विचारतायत। जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्तानं मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमाच्या संस्थेने केलं ते खरोखर अभिनंदनीय अशा प्रकारचं काम आहे। अतिशय गरीब रुग्णांना देखील मोठ्या प्रमाणात सेवा शुश्रूषा देण्याचं काम त्यावेळी या संस्थेच्या माध्यमातून झालेलं मी स्वतः आपल्या डोळ्यांनी बघितलं। आज देखील आपण जी 2 उद्घाटनं केली आहेत कॅथलॅब असेल किंवा री आणि हिप रिप्लेसमेंटच्या संदर्भातली फॅसिलिटी असेल या अतिशय आधुनिक आहे। खरं म्हणजे अनेक चांगल्या चांगल्या शासकीय मेडिकल कॉलेजेसमध्ये देखील ज्या प्रकारच्या व्यवस्था नाहीत त्या व्यवस्था या ठिकाणी मेघे साहेबांच्या नेतृत्वात तयार झाल्या आणि म्हणूनच सामान्य माणसाच्या आरोग्याचं रक्षण करण्याकरता त्यांना उचित आरोग्य व्यवस्था मिळवून देण्याकरता हा जो काही पुढाकार मेघे साहेबांनी घेतला अत्यंत महत्वाचा आहे। आता काही पेशंट्सना देखील आम्ही त्या ठिकाणी भेटलो, 5-5, 7-7 वर्षापासून पैसे नाही म्हणून त्या ठिकाणी हिप रिप्लेसमेंट करता आली नाही अशा प्रकारचे पेशंट होते आणि आज मात्र इथे व्यवस्था झाली आणि शासकीय योजना या दोन्हीचा संगम करण्यात आला आणि त्यांचं ऑपरेशन झाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे। आणि मेडिकल प्रोफेशनमध्ये खऱ्या अर्थानं कुठल्याही व्यक्तीला पुरस्कार काय असेल तर तो पेशंटच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि आनंद हाच खरा पुरस्कार असतो आणि तो मला याही गोष्टीचा आनंद आहे की आज आपण मराठी सिलेबस या ठिकाणी विमोचन केलंय। नवीन शिक्षा नीतीमध्ये माननीय पंतप्रधान मोदीजींनी आपल्या ज्या भाषा आहेत भारतीय भाषा आहेत राज्यांमधल्या ज्या भाषा आहेत मराठी सारखी आपली जी भाषा आहे या भाषांमध्ये देखील उच्च आणि तंत्र शिक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारचा आग्रह धरला आणि त्यामुळे आज त्याची सुरुवात या ठिकाणी आपल्या दत्ताबाई इन्स्टिट्यूटमध्ये होते ही देखील अतिशय आनंदाची गोष्ट आहे। मी त्याकरता आपल्या संस्थेचे मनापासून अभिनंदन करतो आणि
बेगे साहेबांच्या नेतृत्वात कार्यक्रम आज काही संमेलनाचं नाही आहे, एक वटवृक्ष तयार झालाय दत्ता मेघे इन्स्टिट्यूट कार्यक्रम आहे म्हटलं तो नवीन नवीन संस्था अशाच तयार होत राहो आणि सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याकरता त्याला दिलासा देण्याकरता हे जे ईश्वरीय कार्य आपण करत आहात ते कार्य असंच आपण पुढे न्यावं एवढीच या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो आणि या सगळ्या कार्यामध्ये जिथे आमची मदत आपल्याला अपेक्षित आहे आम्ही निश्चित आपल्या पाठीशी उभं राहू एवढंच या निमित्ताने सांगून माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. जय. आणि एक मोठी बातमी येते पाहूयात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चिपळूण दौरा रद्द झालेला आहे. चिपळूणमधील लोककला उत्सवाला ते उपस्थित राहणार होते पण अचानक हा दौरा रद्द केल्यामुळे आता ऑनलाईन उपस्थिती राहून ते उद्घाटन करणार आहेत. आणि आता पाहूयात देश विदेशातील टॉप 18 बातम्या. लष्करानं अग्निवीर भरती प्रक्रियेमध्ये बदल जाहीर केलेले आहेत. त्या अंतर्गत भरतीस इच्छुक उमेदवारांना आता प्रथम ऑनलाईन प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. यानंतर उमेदवारांना शारीरिक तंदुरुस्ती चाचणी आणि वैद्यकीय तपासणीस सामोरं जावं लागेल. उत्तर प्रदेशच्या बिजनौर इथल्या एका हॉटेलच्या व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. हॉटेलमध्ये रूम न मिळाल्यामुळे मारहाण केली असून ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. आणि या बातम्यांसह टॉप 18 या बुलेटिनमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. त्या अशा घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.